ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. घेऊया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा. गेल्या अनेक महिन्यांपासून देशवासियांच्या नजरा लागलेल्या कोरोना लसीच्या वापराला अखेर आजपासून सुरुवात झाली आहे. बहुप्रतीक्षित कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांचं अभिनंदन करत संबोधित केलं. पंतप्रधान म्हणाले की काही वेळात देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू होत आहे, यासाठी मी देशवासियांचं अभिनंदन करतो. ज्याला सगळ्यात जास्त गरज आहे त्याला सगळ्यात आधी कोरोना लस मिळेल, असं मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गुन्हे शाखेतर्फे अर्णव गोस्वामी आणि बार्कचे सीईओ पार्थ दासगुप्ता यांची व्हॉट्सअप चॅटिंग समोर आल्याचं म्हटलंय. गुन्हे शाखेनं आपल्या पुरवणी आरोपपत्रात हा खुलासा केला. यावेळी गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यामध्ये संवाद झाला असल्याचं गुन्हे शाखेनं म्हटलंय. व्हॉट्सअपकडून गोपनीयतेबाबत नवं धोरण आणलं जात असल्याची चर्चा सुरू होताच मोठ्या संख्येने हे ऍप वापरणाऱ्यांमध्ये मात्र नाराजीची लाट पाहायला मिळाली. काहींनी या धोरणाचं समर्थन केलं तर काहींनी मात्र त्यावर नकारात्मक सूरही आवळला. युजरच्या याच नाराजीनंतर व्हॉट्सअपने एक पाऊल मागे घेत गोपनीयता धोरणाला तुर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शड्डू ठोकला आहे. किरीट सोमय्या यांनी अडसूळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सिटी सहकारी बँकेच्या घोटाळ्यात आनंदराव अडसूळ यांची भूमिका असल्याचं म्हटलंय. तसेच त्यांनी बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या HDIL या कंपनीकडून देणगी स्वीकारल्याचाही गंभीर आरोप केलाय. या सर्व आरोपांची चौकशी करण्याची विनंती सोमय्या यांनी ईडी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला केली आहे. किरीट सोमय्या यांच्या या मागणीमुळे अडसूळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वसई विरारमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांचे खंदे समर्थक पंकज देशमुख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ठाकूर कुटुंबासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. सह्याद्री वेगवान आढावामध्ये छोटासा ब्रेक घेतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत. वळूयात पुढच्या बातम्यांकडे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यंदा शालेय विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालंय. शाळा सुरू नसल्यानं विद्यार्थ्यांना अभ्यासात मोठ्या अडचणी येत आहेत. शाळेसह ट्युशन क्लासेसही बंद आहेत. या विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं महत्वाचा निर्णय घेतलाय. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता आकाशवाणीवरून इंग्रजीचे धडे दिले जाणार आहेत. महाराष्ट्रात मुंबईतील BKC येथील लसीकरण केंद्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रात कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे, त्या तुलनेत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राला 9,63,000 लसी पुरवण्यात आल्या आहेत. राज्याची परिस्थिती पाहता आणखी लसींची मागणी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक मागणी केली. राजू पाटील यांनी ट्विटरद्वारे म्हणाले आहेत की उद्धव ठाकरेंची आजपासून महाराष्ट्रासोबतच देशात पण लसीकरणाला सुरुवात होत आहे, त्यामुळे आता तरी सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करा. नोकरीसाठी मुंबईकडे धावणारा मध्यमवर्ग आपली अर्धी कमाई प्रवासावर खर्च करून व वाहतूक कोंडीत रोजरोज अडकून थकला आहे, असं राजू पाटील यांनी सांगितलं. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ढवा येथील काशीनाथ बाबा संस्थान परिसरात वाघीण आपल्या 3 पिलांसह दिसून आली आहे. गावातील काही नागरिकांनी या वाघिणीला पिलासह फिरताना बघितलं आहे, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान वाघिणीचा शोध घेण्यासाठी वनविभागाने आपली टीम येथे पाठवली असून वाघीण आणि तिच्या पिलांचा शोध सुरू आहे. ठाण्यातील रेशन दुकानांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. रेशनिंग विभागाकडून ठाणे विभागात करण्यात आलेल्या दुकानांच्या तपासणीमध्ये 2019 पेक्षा 2020 मध्ये दोषी आढळलेल्या दुकानांची संख्या अधिक म्हणजे तब्बल 560 असल्याची माहिती पुढे आली आहे. किरकोळ, मध्यम आणि गंभीर स्वरूपाचे हे दोष असून काही दुकानांचे परवाने रद्द तर काही निलंबित करण्यात आले आहेत.
औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नामांतराचा मुद्दा समोर आला होता, मात्र या मुद्द्यांवर सरकारमध्येच दोन गट पडले आहेत. शिवसेना नामांतराच्या मुद्द्यावरून ठाम आहे, तर काँग्रेसनं मात्र याला विरोध केला. या मुद्द्यावर भाजपनं सरकारवर जोरदार टीकाही केली होती, त्यामुळे नामांतराचा हा वाद अधिकच पेटला आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर झालेच पाहिजे अशी मागणी करत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी लव औरंगाबाद असे फलक लावण्यात आलेल्या भागात नमस्ते संभाजीनगर असे फलक लावले आहे. यासह सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये वेळ झाली ते थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.